नमस्कार मित्रांनो सरकारी क्रीडा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजना जी आहे तर ते सुरू झाली आहे तर वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत तुम्ही भारतामध्ये कुठेही तुमचं रेशन जे आहे तर ते स तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हे जे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सरकारने नुकतेच मेरा रेशन हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रांनो मेरा रेशन या ॲपमधल्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत तर ते कशाप्रकारे यूज करू शकता आणि हे ॲप्लिकेशन तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता तर ते आज आपण आज पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बेल आयकोन आहे तो सुद्धा दाबून द्या दे। सो दॅट तुम्हाला दररोज नवीन अपडेट्स मिळत जातील आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सो दॅट तुम्हाला सर्व ॲप ऑप्शन व्यवस्थितरित्या समजून जातील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या मोबाईलमधलं जे प्लेस्टोर असेल तर ते प्लेस्टोर उघडावं लागेल आणि त्याच्या बरं तुम्हाला टाईप करावं लागेल मेरा रेशन काय टाईप करावं लागेल मेरा रेशन बघा मेरा रेशन टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलंच ॲप्लिकेशन येते मेरा रेशन तर ते काय करायचं आहे तुम्हाला ओपन करायचं आहे बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला तुम्हाला ओपन करायचं आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे म्हणून इथं ओपनचं ऑप्शन दाखवते तर मी याला आता ओपन करतो बघा ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल इथून तुम्ही इंग्लिश निवडू शकता किंवा हिंदी भाषा निवडू शकता बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर हा जो मेरा रेशन ॲपचा डॅशबोर्ड आहे तर तो, तो डॅशबोर्ड तुमच्यासमोर येऊन जाईल बघा इथलं आपण प्रत्येक ऑप्शन जे आहे तर ते आता बघू शकतो सर्वात पहिलं ऑप्शन बघूया बघा इथं ऑप्शन दिसेल रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचा जो बारा अंकी रेशन कार्ड नंबर असेल तर तो टाकावा लागेल जर तुम्हाला तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर माहिती नसेल तर तो नंबर कसा काढायचा आहे याचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर मी आय बटनवरसुद्धा लिं लिंक देऊन देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देतो तिथं जाऊन तुम्ही तो बारांकी एसआरसी नंबर बघू शकता बघा तो तुमचा बारांकी एस आर सी नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं सबमिट करायचं आहे बघा सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमचा कार्ड नंबर तुमचं स्टेट तुमची स्कीम ॲड्रेस आणि इथं बघा इथं तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व मेंबरचा आय डी दिसेल त्याचबरोबर त्याचं जे नाव आहे त्याच्या तुमची रिलेशनशिप काय ती सर्व माहिती इथं तुम्हाला शो होईल त्यानंतर बघा इथं हा जो ऑप्शन आहे रजिस्ट्रेशनचा हा फक्त मायग्रेशनसाठी आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातून जर दुसऱ्या राज्यात जायचं असेल आणि तिथं जर तुम्हाला वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत अन्नधान्य मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी हा रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे तर जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर सिम्पल तुम्हाला ज्या राज्यात जायचं आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे ते राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या त्या राज्यातल्या ज्या जिल्ह्यात जायचं आहे तो जिल्हा सिलेक्ट करावा लागेल तो सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे मायग्रेशन कधीपासून तुम्हाला चालू करायचं आहे तो सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर कोणतं इयर कोणता मंथ तो सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यावा लागेल मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल मायग्रेशन रिमार्क्स लिहावं लागेल म्हणजे तुम्ही कोणत्या कारणाने दुसऱ्या राज्यात रेशन घेऊ इच्छिता तर त्या ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल की ॲग्रिकल्चरमुळे कन्स्ट्रक्शनमुळे फॅक्टरी वर्कमुळे हेडलोडिंगमुळे मायनिंगमुळे ते सर्व ऑप्शन तुमच्या समोर आहे त्याच्यापैकी तुम्हाला जे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून घ्या ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर सबमिटचं ऑप्शन दिसेल सबमिट केल्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आहे की दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला अन्नधान्य घ्यायचं असेल तर या योजनेअंतर्गत तुमचं जे अन्नधान्य असेल तुम्हाला जिथं हवं असेल तिथं मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या रजिस्ट्रेशन ऑप्शनच्या थ्रू जर दुसऱ्या राज्यात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता म्हणजे दुसऱ्या राज्यात जर तुम्हाला अन्नधान्य मिळवायचं असेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता चला तर मग आता दुसरं ऑप्शन बघून घेऊया बघा दुसरं ऑप्शन इथं दिसेल तुम्हाला नो युअर एन्टायडमेंट नो युअर एन्टाइमेंट क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून तुम्ही इथं शो करू शकता मी माझा रेशन कार्ड नंबर जो आहे तर तो, तो टाकून घेतो त्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे बघा सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला महिन्यामध्ये जे आहे मंथली किती गहू मिळतात मंथली तुम्हाला किती तांदूळ मिळतात ते तुम्हाला दिसेल त्याची प्राईस किती आहे तर, समोर तर ते तुम्हाला प्राईस तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तर मित्रांनो हा झाला नो युअर एंटायरमेंट म्हणजे तुम्हाला महिन्याला किती अन्नधान्य मिळते आणि तुम्हाला किती पैसे त्याच्यासाठी पेड करावे लागतात ते तुमच्यासमोर या ऑप्शन थ्रू दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो नंतरचा जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन आहे मित्रांनो नियर बाय रेशन शॉप्स म्हणजे बघा तुमच्या नियर बाय जे रेशनचे दुकानं आहेत तर ते रेशनचे दुकानं इथं तुम्ही बघू शकता की तुमच्या आसपासचे कुठकुठले रेशनचे दुकानं आहेत ते ऑप्शन थ्रू तुम्ही बघू शकता आणि त्यांच्याशी मित्रांनो किती डिस्टन्सवर आहेत तेही बघू शकता त्यानंतरचा ऑप्शन जो आहे मित्रांनो त्यानंतरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला ओ एन ओ आर सी स्टेटस म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत जे कुठकुठल्या राज्यांचे समाविष्ट झाले आहे ते तुम्हाला दिसेल बघा आता आपल्याला हे जे ग्रीन टॅब आहे तर त्या ग्रीन टॅपवर जर सपोज तुम्ही क्लिक केलं जसं आपलं राज्य महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राची माहिती मिळेल कुठला म्हणत आहे ट्रान्झॅक्शन किती झाले त्या महिन्यात त्या महिन्यात सेल क्वांटिटी किती होती ट्रान्झॅक्शन आउट किती होती हे सर्व तुम्ही माहिती बघू शकता तर हे झालं वन नेशन वन रेशन कार्ड स्टेटचं इन्फॉर्मेशन तर मित्रांनो त्याचबरोबर जे आहे तर नंतरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला माय ट्रान्झॅक्शन बघा माय ट्रान्झॅक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रेशन कार्ड बारांकी असेल तर तो तुम्हाला टाकून घ्यावा लागेल आणि बारांकी रेशन कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मागच्या सहा महिन्यातले जे ट्रान्झॅक्शन असतील मित्रांनो तर तुम्हाला मागच्या सहा महिन्यातले ट्रान्झॅक्शन मित्रांनो मिळून जातील आणि तुम्ही मागच्या सहा महिन्यातलं ट्रान्झॅक्शन बघू शकता की तुम्हाला किती मिळालेलं आहे आणि किती मिळालेलं नाही आहे तर मित्रांनो त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा जो तुम्हाला रेशन कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही कुठ कुठल्या योजनेसाठी म्हणजे कुठ कुठल्या रिमार्क्ससाठी तुम्ही एलिजिबल IMDS, Evaluity, तुम्ही कुट -कुट तुम्ही, आ नाही इथं बघू शकता आय एम डी एस एवेलेबिलिटी बेनिफिशरी विथ डुप्लिकेट यू आय डी तर हे तुम्ही इथं बघू शकता की कुठ याच्यासाठी तुम्ही स्टेटस म्हणजे तुम्ही इलिजिबल आहे किंवा इलिजिबल नाही आहे तर मित्रांनो त्यानंतरचं तुम्हाला एक आणखी ऑप्शन दिसेल आधार सेडिंग म्हणजे तुमच्या घरामधली कुठ कुठल्या व्यक्तीचं आधार सेडिंग झालेलं आहे ते, ते, ते कुट कुट तुम्ही बघू शकता त्यासाठी तुम्हाला बारांकी रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल आणि सबमिट करावं लागेल ते इथं बघू शकता की तुमच्या घरामध्ये कुठ कुठल्या व्यक्तीचं आधार कार्डचं आधार कार्डला तुमचं रेशन कार्ड लिंक आहे आणि कुठकुठलं नाही आहे तर मित्रांनो याच प्रकारे तुम्ही इथं सजेशन किंवा काही फीडबॅक द्यायचे असेल तर तुम्ही सजेशन किंवा फीडबॅक देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला इथं एफ पी एस फीडबॅक जर द्यायचा असेल तर तो एफ पी एस अंतर्गतसुद्धा तुमचा फीडबॅक्स देता येऊ शकतो त्यासाठी तुमचा शॉप नंबर तुमचा जो स्टेट आहे स्टेट मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि तुम्ही तुमचा फीडबॅक जो, जो आहे तर, तर तो इथंच देऊ शकता तर मित्रांनो त्याचबरोबर एक शेवटचा ऑप्शन जो आहे तो आपण बघणार आहे इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला जेव्हा तुम्ही या थ्री डॉट्सवर क्लिक करसाल तर या थ्री डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हेल्पलाईन तर हेल्पलाईन जो आहे तर तो इथं एक ऑप्शन दिसेल टोल फ्री नंबर चौदा चारशे पंचेचाळीस म्हणजे बघा वन फोर 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 फाईव्ह हा जो टोल फ्री क्रमांक आहे मित्रांनो तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर तुमचं जे काही तुमची तक्रार असेल किंवा जे काही तुमचं काही तुम्हाला संशय असेल तर ते तुम्ही इथं तुमचा जो जी माहिती असेल ते थे या टोल फ्री क्रमांकाद्वारे ती माहिती मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मेरा रेशन ॲप म्हणजे जे वन रेशन वन कार्ड योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे तर त्याच्या अंतर्गत हे जे सर्व ऑप्शन आहे मित्रांनो तर हे सर्व ऑप्शन जे आहे तर ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही मेरा रेशन ॲपचं यूज करू शकता आणि प्रत्येक ऑप्शन जे आहे तर ते प्रॉपररीत्या बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता जर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करा आणि जास्ती जास्त शेअर करा सो दॅट जास्ती जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनासुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती झाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा माहीत पडलं पाहिजे की मेरा रेशन ॲप कशाप्रकारे यूज केलं जाते आणि त्या ॲपच्याद्वारे तुम्ही सुविधा किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तुम्ही कशाप्रकारे रेशन मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र